निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नागनाथ, गिरनारच्या ह्या पवित्र भूमीत राहून तू जे कार्य केलं आहेस ते कार्य पाहण्याची आमची इच्छा आहे। ते कार्य तू आम्हाला दाखवावंस। अवश्य गुरुदेव, ते कार्य आपणा सर्वांना दाखवायला मलाही आवडेल। मला खात्री आहे इथे राहून तू नाथपंथाचं कार्य उत्तमरित्या पुढे घेऊन जातो आहेस। श्री दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने आणि आपल्या कृपेने मी इथं लोककल्याणाचं कार्य करतोच आहे। परंतु गुरुदेव, इथे एक नवीन वाद उपस्थित झाला आहे। कसला वाद? इथे काही लोक येऊन गेले, त्यांचं असं म्हणणं आहे की हा गड, ही भूमी त्यांच्या मालकीची आहे। शेरपाद, आमची चूक झाली, आम्ही असं करायला नाही पाहिजे होत। आता तू सांगशील ना, तसंच वागणार आहे आम्ही। श्रीपाद, आम्हाला या पापातून वाचीव, आमची ह्यातून सुटका कर। तुमच्या शब्दांवर मला मुळीच विश्वास नाही। तुमच्या सारखी कृत्य करणारी माणसं कधीच सत्यवचनी असू शकत नाही। नाही श्रीपाद, आम्ही केलेली चूक आमच्या ध्यानात आली आहे। पाहिजे तर आम्ही आमचं डोसक आपटून घेऊ इथं, पण आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही खरं बोलतोय। श्रीपाद, बाळा जाऊ देत, त्यांना त्यांची चूक लक्षात आली असं वाटतंय। ते बोलतायत ते आपण खरं मानू, माफ कर त्यांना। श्रीपाद, या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रायश्चित्त असेल तर त्यांना सांग, करतील ते। होय, आता आमचं भलं हे तुझ्याच हातात आहे शिरपात। इथून पुढे 100 वर्षांनी तुम्ही एका दत्त अवतारी संताच्या सानिध्यात असाल। तुम्हाला असा जन्म प्राप्त होईल की तुमच्या हातून दत्त अवतारी संतांची सेवा घडेल। आणि मग या पातकातून तुमची मुक्तता होईल। येतो शिरपाद, तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो। शिरपाद, तुझ्या दर्शनाने आमची पाप नाहीशी झाली। परंतु ते असं कसं म्हणू शकतात? ह्या भूमीवर कुणी एकाने अधिकार सांगण्याचा प्रश्नच येत नाही। श्री दत्तप्रभूंच्या चरणपादुका इथे आहेत। दत्त महाराजांनी या भूमीत साधना केली आहे। तेच इथे वास करतात, त्यामुळे या भूमीवर कोणी अधिकार गाजवण्याचा प्रश्नच येत नाही। इथे सर्वत्र केवळ दत्त तत्व आहे। तसेच या भूमीचा उल्लेख प्राचीन ग्रंथात सुद्धा आहे। नागनाथ, तू म्हणतो आहेस ते लोक जर इथे पुन्हा आलेत
तर त्या सगळ्यांशी मी स्वतः बोले. हा वाद जास्त न वाढता इथेच जर संपुष्टात आला तर आपण तसं पाहूयात. असं झालं तर फार बरं होईल, कारण ह्या वादातून केवळ लोकांचे दोन गट एकमेकांसमोर उभे राहतील. शेवटी सगळ्यांची श्रद्धा त्या परमशक्तीवर आहे. नागनाथ, तू चिंता करू नकोस, गुरुदेव ही समस्या निश्चित सोडवतील. श्रीपाद, बाळा आज ह्या प्रसंगामुळे तुझ्या तोंडातून अद्भुत असं ऐकायला मिळालं. शास्त्रामध्येही जितकं सुंदर सांगितलेलं नाही तितकं तुझ्या वाणीतून ऐकताना चांगलं वाटत आहे. पण श्रीपाद, अशा पद्धतीनं जर कोणी दारात आलं ना तर आपण सावध असायला हवं. हा आई, मला स्वतःला असं बंधन नाही घालता येणार. मला भेटायला जो येईल त्याचा योग असल्याशिवाय तो मला भेटणार नाही किंवा इथे येणार नाही. माझ्या इच्छेशिवाय माझी आणि येणाऱ्याची भेट होऊ शकत नाही. श्रीपाद, तू बोलतोयस ते बरोबर आहे, शिवाय तू त्यांना जे सांगितलंस ते माझ्या मनात खोलवर राहील. शेतात बीज पेरण्यापासून ते धान्य घरात येऊन त्याचं अन्न तयार होईपर्यंत जी प्रक्रिया आहे ती मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण अन्नच आहे जे तुमचं पोषण करतं, तुम्हाला जिवंत ठेवत. मग ते अन्न काय प्रतीचं आहे, कसं आहे, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येक पदार्थामध्ये त्याचं त्याचं वलय आणि एक तेज असत. तुम्ही जे ग्रहण करता ते जर अतिव शुद्ध असेल तर ते तुमचं शरीर मन अमन शुद्ध राहिला सहाय्यभूत होत. म्हणून प्रत्येक घरामध्ये तयार होणार अन्न कस तयार होत हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. निर्मलताई, परत कधी असा विचार करू नकोस. देवाने आपल्याला दिलेले हे आयुष्य खूप मोलाचे आहे. पण आयुष्यामध्ये आपल्या मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर जगून तरी काय उपयोग रे. अग पण ताई, किती दुःख असेल, किती संकट आली तरीही आपण आपलं मन का डगमगू द्यायचं. आणि अशा वेळी तू येऊन माझ्याशी बोलत जा, आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढत जाऊ. ए चरपटी, काय रे माझ्या पोळले हित कशा पाय घेऊन आलास? तुझं काय बी बोलत असतो तुझ्या संघ काय करणार मध्ये? किती गोंधळ घातला होता गावा मोहर. माझ्या अख्ख्या गावासमोर माझं नाक कापलंस की ग तू? झालं का समाधान? उगा कोणाचं काय बी ऐकती, काय बाय करती? चल तू घरला, बघतेस तुला, चल. चरपटी, आज चांगलं काम केलंयस बघ. एखाद्याचा जीव वाचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, पण ते अंजना कितपत समजून घेईल काहीच सांगता येत नाही. अगं, आज तिच्या लेकीचा जीव वाचलाय म्हणून आनंदच होत असेल तिला. हो, पण तसं ती काय दाखवणार नाही, उलट भलतच काहीतरी काढून आपल्या चरपटीलाच दोष दे.
बर जाऊ दे, बघू ते नंतर आपण. चरपटी बाळा तू आधी आत जा. आता घरी तुला काहीही कुणीही बोललं तरी तू समजून घ्यायचं हं. आणि तू केलेल्या कामाबद्दल घरी तुझं कौतुक होईल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नको. आलास ना उन्हाडक्या करून? एका जागी पाय काही राहत नाही ना तुझा. सगळ्यांच्या डोक्याला ताप करून ठेवलायस नुसता. अरे सत्यश्रवा कुठे सापडला हा? अगं इथेच गावात दिसला आम्हाला. आता काय पराक्रम केला यांनी? अहो सासूबाई आपल्या अंजनाची मुलगी ती नर्मदा ती विहिरीत जीव द्यायला निघाली होती. तेवढ्यात आपला चरपटी तिथे पोचला. त्याने तिचा हात धरला, तिला मागे खेचलं आणि तिचा जीव वाचवला. काय पण ह्यानी कशाला नसत्या फंद्यात पडायचं? लोकांच्या मध्ये मध्ये करायला फार आवडतं याला. आई असं काय करतेस? उलट चरपटीने जीव वाचवलाय नर्मदाचा. अरे सत्यश्रवा ती अंजनाई कशी आहे माहितीये ना तुला. त्यांच्या वैयक्तिक बाबीत आपण नको पडायला असं म्हणणं आहे आईच. अहो असं काय करताय तुम्ही? आपणच पाहिलं ना आपला चरपटी नसता तर नर्मदेचं काय झालं असतं ते. हा तुम्ही सगळे नुसता त्याला पाठीशी घाला. उद्या डोक्यावर बसेल तेव्हा कळेल सगळ्यांना. जे झालं ते चांगलं झालं असं समजून सोडून द्या. माझं तर कोणाला पटतच नाही. देवा परमेश्वरा बघतोयस ना रे बाबा. चरपटी चल बाळा ये. काकी मी पण आले. दत्त दत्त जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्रीपाद बाळा हे घे, दूध घे बघू. नाही नंतर घे. अरे तुझी रोजची दूध घ्यायची वेळ झाली आहे ना मग. हो पण आधी मला गावात जावं लागेल. माघारी आल्यावर घे. गावात असं अचानक का बरं? आल्यानंतर सांगतो. बर पण आधी दूध घे बघू. घे. याला असं अचानक गावात का जावं असं वाटलं असेल? त्याला काहीतरी जाणवलंय. पण असं अचानक काय असेल? तो आपल्यापासून काही लपवून ठेवणार नाही. आल्यावर सांगेल असतो. ये चरपटी बस इकडे. तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना? तुला भूक लागली आहे का? तरी मी तुला म्हणत होते घरून निघताना खाऊन जा. पण तू घरून बाहेर गेलास कधी? तिथे वनात जाऊन पोचलास कधी? मला काही पत्ता नाही. बर तू बस, मी तुझ्यासाठी ना दूध भात घेऊन येते. चरपटी कोणी काहीही म्हणू दे पण तू नर्मदाचा जीव वाचवून खूप चांगलं काम केलंयस. तू कोणाचे बोल मनाला लावून घेऊ नकोस. तू खर तर खूप पुण्याचं काम केलंयस. काहीतरी खाऊन घे बघू. मला नको काय खायला.
अरे असं काय करतोय चटपटी, आईने इतक्या प्रेमाने आणलंय ना, चल चार घास खाऊन घे चटपटी। आता माझं आई खा, इथून पुढे गावातल्या अशा कुठल्याच गोष्टीत तू पडायचं नाही। आपण केलेलं चांगलं असलं तरी ते प्रत्येकालाच आवडेल पटेल असं नसतं बाळा। अग आई, पण त्या नर्मदाताईनं विहिरीत उडी मारली असती तर किती मोठा अनर्थ घडला असता। हो अगदी बरोबर आहे तुझं, तू चांगलाच विचार करायला गेलास, पण सगळ्यांचे विचार सारखे नसतात ना। चंद्रा, आधी त्याला नीट जेवण करू दे, त्याला आता जास्त प्रश्न विचारू नकोस, आपण बोलूया नंतर यावर। लक्ष्मण काका, काकी या। श्रीपाद, श्रीपाद तू स्वतःहून आमच्याकडे आलास, तशी ही भाग्याची गोष्ट आहे। पर तू का मुंतारस करून घेतलास, आम्हाला बोलवला असतास तर आम्ही आलो असतो की तुझ्याकडे, आहे का नाही? मलाच येणं भाग होत। तुम्ही शेतात चांगले कष्ट करत आहात, शेतामध्ये मिरचीची लागवड उत्तम झाली आहे। आम्हाला जमेल तेवढं कष्ट करतोय बघ, बाकी समधी तुझीच कृपा आहे बघ। पण तुम्ही त्या मिरचीच्या राखणीकडे दुर्लक्ष करत आहात। तू हायस म्हणून समज ठीकठाक चाललंय बघ। आता आम्ही तरी काय करू, शेतात राखणीला जाया कुणी तयारच होत नाही बघ। आणि मला बी एकलेला ती राखणीला तिकडे थांबू देत नाही। अहो तिकडे रानटी जनावर किती असतात, आणि त्या भीतीपायी तिथं कुणी येत नाही जात नाही, आणि तुम्ही एकले काय करताल तिथं? मी एकाला तुमच्या शेतात पाठवतो, तोच तुमच्या शेताची राखण करेल। हे तर लय चांगलं होईल बघ श्रीपाद। लक्ष्मण कसा आहेस? एकदम चांगला आहे बोपन्ना। श्रीपाद गावात असल्यावर कुणाला काय कमी पडणार आहे। चला लक्ष्मण काका, काकी निघतो मी। आजोबा तुम्ही कुठे निघाला होता? मला गावातून रोज एक फेरफटका मारला ना की मला खूप बरं वाटत। श्रीपाद, लोकांची खूप श्रद्धा आहे बरं तुझ्यावर, तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांना। आजोबा, जो कोणी माझं स्मरण करतो त्याच्यावरती सदैव माझं ध्यान असत। तरी या डरकाळ्यांमधन कोणते संकेत मिळत आहेत? भगवती मातेचे वाहन वाघ, श्री दत्तगुरूंचे सिंह इथे अवतीभोवती मला फिरताना जाणवत आहेत। ते इथे सदैव प्रदक्षिणा घालत असतात, त्याचबरोबर रक्षण करत असतात, परंतु ते कुठल्याही सामान्य माणसाला कधीही इजा पोहोचवत नाहीत। गुरुदेव, हे नेमकं कसं घडत असावं? ह्या गिरनारच्या भूमीचं ते एक वैशिष्ट्य आहे गहिनी, आणि ते पुढे भविष्यातही असंच राहणार आहे। इथे वन्यजीव प्रदक्षिणा घालत असतात, श्री दत्तप्रभूंच्या कृपेने इथले कुठलेही वन्यजीव
कोणत्याही मनुष्यावर इथे येणाऱ्या भक्तांवर कधीही हल्ला करत नाही, उलट त्यांचं रक्षण करत असतात. आणि इथे हे असं अखंडपणे सुरू राहील. ते केवळ वनात फिरत नाहीत तर प्रदक्षिणा घालत आहेत.